वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काल संभाव्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये जळगाव जामोद मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव येथील शरद बनकर यांचे नाव पक्षाच्या वतीने घोषित करण्यात आले. जळगाव मतदारसंघासाठी एकूण 11 उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. तसेच शेगावचे माजी नगराध्यक्ष शैलेश पाटील आणि कालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून बंडखोरी करून वंचितचा हात धरणारे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगड हे प्रमुख दावेदार म्हणून मतदारसंघात चर्चा होती. परंतु काल पक्षाच्या वतीने शरद बनकर यांना उमेदवारी घोषित झाल्याने पक्षांतर्गत कलह निर्माण झाला आहे. पक्षाच्या वतीने वंचित आघाडीच्या काल प्रसारित झालेल्या याद्या ह्या नसून दुसऱ्या प्रकारच्या यादी सोशल मीडियावर टाकल्या जात आहे. त्यामध्ये शरद बनकर यांचा उल्लेख नसल्याचा दावा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे वंचितचा खरा उमेदवार कोण हे पक्षश्रेष्ठींनी जाहीर करावे अशी चर्चा जनसामान्यात होत आहे.